नमस्कार, पोलखोल मीडियाच्या माध्यमातून मी अमित जैन आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, असे म्हणले जाते की डॉक्टर हे कधीच निवृत्त होत नसतात. गोर गरिबांचे वाली, सामान्यांचे कैवारी, खऱ्या अर्थात देवदूत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारी सामान्य जनतेसाठी दृष्टिदाता असे म्हणले तर ते गैर नसणार. सर पद्मश्री तात्याराव लहाने साहेब, नेत्रचिकित्सक, ख्यातनाम नेत्रचिकित्सक, देशाचे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पोलखोल मीडियाला लाभले आहेत. सर आपले हार्दिक मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आपली अमूल्य अशी वेळ पोलखोल परिवाराला मिळालेली आहे, आपले मनापासून धन्यवाद. सर आपली 4 दशकांच्या पलीकडची अशी मोठी आणि यशस्वी कारकीर्द, आज शासकीय सेवेत आणि नेत्रचिकित्सक म्हणून आपली ख्यातनाम अशी कामगिरी, यशस्वी कारकीर्द, ह्याचं मागे वळून पाहताना नेमकं गुपित काय सर आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? नमस्कार अमित. मुख्यतः मला आनंद आहे की आज पोलखोलला मी बोलतो आहे, कारण जैन साहेब हे माझे मित्र आहेत आणि खूप वर्षाची माझी मैत्री आहे. आणि आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे होते तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. तर हे 40 वर्षे मागे फिरून पाहताना एक गोष्ट मी नक्की पाहतो की मी एका शेतकरी कुटुंबातून आलो आणि आल्यानंतर डॉक्टर व्हावं, डोळ्याचं डॉक्टर व्हावं ही कुठली गोष्ट ठरली नसतानाही आज मी पुढे चालून डोळ्याचा डॉक्टर झालो. आणि मला डॉक्टर झाल्यानंतर काही गोष्टी चांगल्या करता आल्या आणि म्हणून मागे वळून पाहत असताना एका गरीब शेतकऱ्याचा मी मुलगा आणि मी माझे क्लासमेट जेव्हा बघतो, माझे 9 क्लासमेट माझ्या गावामधले आहेत की ज्या शेती करतात, काही धोतर घालतात, काही पॅन्ट शर्ट घालतात, तसाच मी राहिला असतो. पण विद्या ही खूप महत्त्वाची असते, शिक्षण खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी निश्चित मागे वळून पाहताना एक गोष्ट पाहिल की जेव्हा हार्डवर्क करतो मनुष्य, एखादा मेहनत करतो आणि अभ्यास करून यश मिळवतो, तर त्याचं जे शिक्षण आहे, हे शिक्षण जो चांगल्या तऱ्हेने घेतो तो पुढे जाऊन त्याची इच्छा पूर्ण करू शकतो, किंवा समजा माझ्यासारखं ठरवलं की आपण सेवा करायची तर सेवा करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही आज मी करू शकलो हे त्या काळामध्ये मी जे काही शिकण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं हे फल आहे. जरूर. डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे की शिक्षणाची गोडी ही जपलेली आहे, हार्डवर्क हे शेतकरी कुटुंबात असताना मी करत आलेलो, आज डॉक्टर साहेब पद्मश्री पुरस्कार सन्मानित आहे, अतिशय महत्वाची आणि प्राऊड फीलिंग आहे महाराष्ट्र राज्यासाठी. सर आपण आजपर्यंत मोती बिंदू असो, काच बिंदू असो, विविध असे नेत्रसंबंधी रोग निदान, सर्जरी, ऑपरेशन्स किती केलेले आहे, विश्वविक्रमी असे ऑपरेशन आपल्या हातून, आपल्या टीमच्या हातून आजपर्यंत घडलेले आहेत. आपण सरासरी प्रत्येक वर्षी किती असे ऑपरेशन करतात आमच्या प्रेक्षकांना आपण काय म्हणाल सर? आम्ही दरवर्षी आम्ही जे आहे ते जवळपास 30,000 ऑपरेशन्स आम्ही करतो आणि त्याचबरोबर वैयक्तिक आपण म्हणाल तर दरवर्षी आम्ही 5,000 ते 6,000 ऑपरेशन करतो. माझ्यावर डॉक्टर रागिनी पारेख असतात, त्या गेली 10 वर्षे माझ्यापेक्षा 1,000 ऑपरेशन दरवर्षी त्या जास्त करतात. आतापर्यंत मी मोतीबिंदूचे 1,63,000 ऑपरेशन स्वतः केले आहेत, डॉक्टर आगिनी मॅडमनी ते 75,000 केले आहेत आणि आमच्या टीमनी, सगळ्या टीमनी मिळून 3.5 लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. काचबिंदू किंवा डोळा बदलणे, लहान मुलांचे ऑपरेशन हे देखील मी जवळपास 25,000 केले आहेत. आणि हा जो काही वेगवेगळे छोटे मोठे शस्त्रक्रिया आम्ही करतो, या सगळ्या शस्त्रक्रिया बाहेर जाऊन ग्रामीण भागामध्ये करतो आणि इथंही करतो. आणि याचा आनंद आहे की ज्या रुग्णांचा आम्ही हे शस्त्रक्रिया करतो ते गरीब रुग्ण असतात, महाराष्ट्रभरातून आलेले रुग्ण असतात, आदिवासी रुग्ण असतात, किंवा त्यांच्या भागात जाऊन आम्ही ते शस्त्रक्रिया करत असतो. आणि म्हणून आम्ही ज्या शस्त्रक्रिया कुठेच होत नाही किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंता निर्माण होतो, अशा गुंता निर्माण झालेल्या पेशंटला देखील आम्ही त्यांना पुन्हा दृष्टी मिळवून द्यायचं काम करतो. जरूर. प्रेक्षक हो, सरांनी सांगितलं ते जिथे गुंतागुंते आहे, कॉम्प्लिकेशन आहे, इतर ठिकाणी रिस्क अशी घेतली जात नाही, परंतु सर त्याला निर्भीडपणे, निडरपणे सामोरे जातात आणि समोरच्याला एक विश्वास असा निर्माण होतो. सर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिबिर विषय आपला
एक चर्चित असा विषय आहे. सॅटर्डे संडे इतर डॉक्टर सुट्ट्या घेतात, परंतु जेव्हा आमची टीम पोलखोलची टीम रिसर्च करत होती, हे आम्हाला सगळं आमच्या अभ्यासात आलं की तुम्ही सॅटर्डे संडे आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गडचिरोली असो, महाराष्ट्राचे विविध भाग असो, औरंगाबाद असो, बीड असो, मराठवाडा असो, रत्नागिरी असो, प्रत्येक ठिकाणी असं कुठलंच गाव नाही जिथे आपले शिबिर झालेले नाही. सर, हे सगळं करण्यासाठी आपल्याला ऊर्जा कशी मिळते, प्रेरणा काय आपली? मुख्य म्हणजे ही ऊर्जा मिळत असताना की आम्ही जेव्हा रुग्णांचे ऑपरेशन करतो तर ही खेड्यातले रुग्ण असतात, आणि खेड्यामधली रुग्ण सकाळी जेव्हा त्यांना दृष्टी निर्माण येते तेव्हा ते अक्षरशः त्यांचे ते हात आमच्या गालावर लावत असतात, येत असताना त्यांचे चेहरे सुकलेले असतात, जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे स्मित हसू आहे ते आमच्यासाठी एनर्जी असते. महाराष्ट्रामधल्या सर्व आदिवासी जिल्हे, त्याचबरोबर आम्ही शिबिर सुरू करण्याच्या मागचा हेतूच असा होता की आदरणीय बाबा आमटेंच्या आश्रमात आम्ही गेल्यानंतर आम्ही बाबांचं काम बघितलं, ते आमचे आदर्श आहे, आणि मग तिथं कुष्ठरोग्यांच्या आम्ही शस्त्रक्रिया केल्या, त्याच्यात 35% लोकांना अंधत्व यायचं, आम्ही केल्यानंतर तिथं आम्ही शून्य अंधत्व आणलं, तिथं राहिलो आम्ही. तसंच आम्ही प्रत्येक भागात, मेळघाट असो, गडचिरोली असो, म्हणजे आज किंवा आपला नंदुरबार असो, या सर्व जिल्ह्यामध्ये, आदिवासी भागामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा शिल्लक नाही की जिथं जाऊन आम्ही शिबिर केले नाही. तर या शिबिरामध्ये आम्ही जाऊन शस्त्रक्रिया करतो आणि त्याचबरोबर रुग्ण तपासून त्यांच्यावर उपचार पण करतो, आणि जे उपचार शिबिराच्या ठिकाणी करणं शक्य नाही त्या सर्वांना आम्ही मुंबईला बोलवतो. या शिबिरामध्ये आमची जवळपास 40 लोकांची टीम जाते आणि सकाळी 6:00 आमचं काम सुरू होतं, 8:00 शस्त्रक्रिया सुरू होतात, रात्री 2:00 आणि शेवटच्या दिवशी 5:00 आम्ही शस्त्रक्रिया करत असतो आणि या सगळ्या लोकांना दृष्टी द्यायचं काम करतो. बिलकुल सर, किमान 12 तास, 15 तास, 18 तास, कधी कधी 20 तास सुद्धा डॉक्टर आणि डॉक्टरांची टीम, 40 जणांची टीम अहोरात्र मेहनत घेऊन या शिबिरामध्ये विनामूल्य सामान्य जनतेला लाभ मिळावा, शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी हे शिबिर अरेंज करतात आणि यातून यशस्वी या प्रमाणात असं त्यांना नेत्र दृष्टी येण्याची इथे एक पुण्याई, अद्भुत पुण्याई यांच्या टीमला लाभते. सर, कोरोनाचा पिरियड आत्ताच आपल्याला संपला आहे असं म्हणायला हरकत नाही, आपल्यावरती एक वेगळ्या प्रकारची जिम्मेदारी होती, जे जे असो किंवा महाराष्ट्र रिसर्च एज्युकेशनचं तुमचं काम असो, तिथे संचालक म्हणून मोठी अशी जिम्मेदारी, शासकीय जिम्मेदारी, तिथे आरोग्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या ऑफिसचे विविध लोक आपल्याकडून अपडेट घेत होते, एक असा आव्हानात्मक असा काळ होता तो, याबद्दल आपण काय सांगाल सर? आपण असं पाहिलं की पॅन्डेमिक जे आहेत, आपण 2018-19 पॅन्डेमिक आलं होतं, तर त्यावेळेस पॅन्डेमिक नंतर गेली 100 वर्षाच्या काळामध्ये आपण अशा प्रकारचं जगामध्ये एखादा आजार येतो हे पाहिलंच नव्हतं. जी सर. आणि हा जेव्हा पहिल्यांदाच आजार 100 वर्षाने आला तर त्यावेळेस आपली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था करत असताना माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री किंवा या सर्वांचा विश्वास तर होताच, पण माझ्याकडे एक मोठी जबाबदारी होती, ती अशी होती की मी नोडल अधिकारी होतो. म्हणजे काय की आपल्याला जी ह्युमन रिसोर्स आहे, तर मी जवळपास 10,000 डॉक्टर आणि नर्सेसच्या ऑर्डर काढल्या, मी ही लोकं कुठं पोस्ट केली पाहिजे ते पाहिलं, आणि हे ह्युमन रिसोर्स पुरवण्याचं काम मी करत होतो. त्याचबरोबर औषधं त्यांचं रेट कॉन्ट्रॅक्ट करणं, ते नवीन नवीन औषधं, कारण आज एक औषध असायचं ते लगेच थोड्या दिवसात बदलत जायचं, हे औषध पुरवण्याचं सगळं काम करत होतो. आणि हे सगळं करत असताना लोकांना समजावून सांगण्याचं काम करत होतो, हा आजार कुठला आहे. आणि म्हणून हा एक एवढी मोठी जबाबदारी असताना की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधली प्रत्येक दिवशी एक मीटिंग मी घेत होतो, आणि या मीटिंगमध्ये जे सिरियस पेशंट आहेत ते सिरियस पेशंट काय आहेत, म्हणजे नेऊन जाऊन देण्याचं काही साधन नव्हतं, आणि म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवायचो की मुंबईवरून ॲम्ब्युलन्स औषधं घेऊन सर्व महाराष्ट्रभर फिरवत होतो आम्ही, आणि त्यांना औषधं द्यायचं काम करत होतो. किंवा आपण असं म्हणू, त्यावेळेस कपडे नव्हते लोकांना, जे वेगवेगळ्या सगळे हे लागायचे, साध्या मास्क नसायच्या, या सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम आम्ही तेव्हा करत होतो. आणि म्हणून एवढी मोठी जबाबदारी पेलत असताना लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करणं गरजेचं होतं ते सगळे प्रश्न, म्हणजे ऑक्सिजन नाही आहे, मग ऑक्सिजन कुठून कसा पुरवायचा, ऑक्सिजन संपला पेशंट शिफ्ट कसे करायचे, या सर्वच गोष्टी त्या काळामध्ये एक जबाबदारी म्हणून मी करत होतो.
आणि मला आनंद आहे की त्या काळात जेवढी जबाबदारी माझ्यावर टाकली ती मला यशस्वी पेलता आली. बिलकुल मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्राने हे आवाहन पेललेलं आहे पण त्याच्या मागे अनेक असे हिरो होते, अनेक असे लोक होते डॉक्टर साहेबांसारखे ज्यांनी आव्हान पेललेलं आहे आणि शासनाची पुरेपूर अशी मदत या पूर्ण आव्हानात्मक काळामध्ये केलेली आहे. सर, आता आपलं तिथे निवृत्ती झाल्यानंतर रघुनाथ रुग्णालय मुंबई प्रभादेवी इथे आपण काम सुरू केलेलं आहे आणि आपल्यासोबत आपले चिरंजीव आहे, परिवारचे इतर सदस्य आहे जे डॉक्टर आहेत ते पण वेगवेगळे स्पेशलिस्ट आहेत आणि ह्यासोबतच आपण अंबाजोगाई, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी मल्टी स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचं आपण निर्माण करत आहात, याविषयी आपल्या आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल सर? या असं आहे की रघुनाथराव मुंडे हे आमदार होते माझे सासरे, तर त्यांचा मुंबईमध्ये ॲक्सिडेंट होऊन 1986 माझं लग्न झाल्यास फक्त 6 महिन्यांनी, म्हणजे मी मुलीबरोबर त्यांच्या लग्नाच्यासाठी केलं की ते मला शिक्षण करतील माझं, पण 6 महिन्यांनी तेच वारले. म्हणजे जे नशिबात नसतं ते मिळत नाही आणि मग त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आली. पण अण्णा 10 वर्षे आमदार असताना त्यांना जे काही म्हणजे आपण म्हणूया की जे काही संधी मिळायला पाहिजे होती ती मिळाली नव्हती आणि म्हणून माझ्या नेहमीच एक लक्षात होतं की रिटायरमेंटनंतर रघुनाथरावजी मुंडे यांच्या नावाने डोळ्याचं रुग्णालय सुरू करायचं आणि म्हणून रघुनाथ नेत्रालय हे त्यांच्या नावाने सुरू केलं आहे. आंबेजोगाईला त्यांचं स्वतःचं राहतं घर जिथं ते राहिले तिथं मी अगदी 100 रुपये घेऊन रुग्ण तपासण्या सुरू केल्या आहेत आणि ते एक चॅरिटीचं रुग्णालय मी तिथं सुरू करत आहे. त्याच्यासाठी आजच जैन साहेबांनी मला 5 लाखाचा चेकही दिला आहे, कारण जोपर्यंत चॅरिटीसाठी सर्वजण पुढे येत नाहीत तोपर्यंत त्या ग्रामीण भागामध्ये मी चॅरिटी करू शकत नाही. तसंच मी औरंगाबादलाही दुसरं चॅरिटी रुग्णालय त्याचं मी बांधकाम चालू आहे. याच्यामागं एकच गोष्ट आहे की ही खेडेगावातली माणसं मुंबईपर्यंत येतात, त्यांचा 1500-2000 रुपये खर्च होतो, तो होऊ नये कारण मी मजुरी केली आहे, गरिबी म्हणजे काय मला माहिती आहे. म्हणून त्यांच्याच भागामध्ये मुंबईमध्ये होते तशा प्रकारची शस्त्रक्रिया आधुनिक गोष्टी त्यांना तिथे मिळाव्या याच्यासाठी मी ते रुग्णालय सुरू केलं आहे आणि मी जैनसाहेबाचं आभार मानतो की त्यांनी याच्यासाठी सुरुवातीलाच 5 लाख रुपयाची मला मदत आज केली आहे. बिलकुल, सरांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे रुग्ण आहेत जे अफोर्ड करू शकत नाही मी त्यांच्यासाठी मोफत सेवा ह्या उद्देशाने हे रुग्णालय मी सुरू करतो, अंबाजोगाई असो औरंगाबाद असो, आणि मी हे करत राहणार ह्या उद्देशाने सर काम करतात. इथे अतिश्रीमंतांपासून गोरगरीब जनतेपर्यंत सर्वांना लाभ मिळावा अशी सरांचं कुठेतरी धोरण आहे. सर, आम्ही शुभेच्छा देतो आपल्याला या आपल्या महत्वाच्या कार्यासाठी. आभारी आहे साहेब. एक 1995 गोष्ट मला आपल्याला विचारायची आहे. एक संघर्षमय असा काळ होता जेव्हा आपली हेल्थ इश्यूज आपल्याला होते. 94-95 जो काळ होता अति महत्वाचा काळ आपल्या आयुष्यासाठी, किडनी प्रॉब्लेम आपल्याला आले. कुठेतरी मीडियाच्या माध्यमातून आणि विविध आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हेही कळतं की त्यावेळेस काहीतरी आपल्या खाण्यामध्ये काहीतरी असं कोणीतरी मिश्रण केलं किंवा खाण्यात आलं आणि किडनी आपल्या फेल झाल्या आणि आपल्या आईची किडनी आपल्याला मॅच झाली. तिथून प्रवास एक वेगळ्या पद्धतीने आपला सुरू झाला, आपण त्याविषयी काय सांगाल? नाही, मी जेव्हा MA झालो आणि आंबेजोगाईमध्ये मी सर्व शिबिरं करत होतो, ग्रामीण भागात पण जात होतो, कारण हा माझा पहिल्यापासूनचा तसा माझा स्वभावच होता. पण मध्येच माझी दोन्ही किडनी खराब झाल्या आणि त्यावेळेस आंबेजोगाईला डायलिसिस होत नव्हतं, तर मुंडे साहेबांना मी विनंती केली की मला मुंबईला डायलिसिससाठी घेऊन जा. ते घेऊन पण आले मला मुंबईला. इथं डायलिसिस दर गुरुवारी मी डायलिसिस करायचो, तर इथले डॉक्टर म्हणाले की तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला किडनी घेणं शक्य नाही. पण काही दिवसानंतर मग ते जसं कमी झालं पॉयझन तसं ते म्हणाले की आता किडनी बदलता येईल. मग माझी आई, वडील, घरचे तिन्ही चारही बहिणी, दोन्ही भाऊ सगळे किडनी द्यायला तयार झाले, पण आईची किडनी मला मॅच झाली. आणि मला आईने किडनी देत असताना डॉक्टर चिब्बरने तिला विचारलं की बाबा तुला आता तुझी किडनी काढून घेणार आहेत, आणि तिला हिंदी वगैरे येत नव्हतं, तर ती म्हणाली हे बघा मला भूल द्या, माझी एक किडनी काढा, ती माझ्या तात्याला लागली नाही तर दुसरी काढा, पण तो जगला पाहिजे. हे जे आईचे शब्द मी ऐकले की ती स्वतःला मृत्यूच्या दाढेत लोटायला तयार आहे पण मी जगलो पाहिजे, आणि त्या दिवशी मला वाटलं की माझा हा दुसरा जन्म आहे आणि ह्या जन्मात माझ्या आईने एवढा मोठा त्याग केला आहे आणि म्हणून या जन्मामध्ये जे काही आहे तर ते दुसऱ्यासाठी करायचं. आणि म्हणून मग मी हे सामाजिक काम सुरू केलं
आणि बाबांची बाबा आमटेंची माझी भेट झाली आणि मला ह्या सामाजिक काम करता आलं आणि म्हणून मला आनंद आहे की माझ्या आईने आज 27 वर्षे झाली मला किडनी बदलून माझ्या आईचे उपकार आहेत आणि हे रुग्ण जे मी जवळपास 50 लाख रुग्णांवर उपचार केले आहेत ह्यांचे आशीर्वाद. किडनी बदलल्यानंतर 27 वर्षाचं ॲक्टिव आयुष्य मिळणं हे फार कठीण असतं, पण मी एक नेहमी मानतो की विज्ञानाच्या पुढे जाऊन आशीर्वाद काम करतात आणि आईच्या आणि पेशंटच्या आशीर्वादाने मी आज जिवंत आहे. आणि आईनी जे त्याग केला तो त्याग लोकांनी जेव्हा चर्चा केली जाईल तिच्यापर्यंत जेव्हा जाईल तेव्हा तुमचं पोरगं चांगलं काम करतंय असं तिच्या कानी जावं. आणि त्यासाठी मुंबईमध्ये आल्यानंतर मग मी समाजसेवा सुरू केली जी आजही चालू आहे आणि ती जन्महयात चालू राहणार आहे. बिलकुल, सरांचं म्हणणं आहे की समाजसेवा चालू राहणार आहे. सर, आपण विविध विषयांवरती आपण चर्चा केली, आज डिस्कशन झालेलं आहे. आता आपण अंतिम टप्प्याकडे वळत आहोत इंटरव्ह्यूच्या. आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, काही टिप्स आमच्या प्रेक्षकांना द्याल, म्हणजे जेणेकरून. मुख्य म्हणजे आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाने सगळी सोय केलेली आहे. आपल्या डोळ्यामध्ये जे पाणी येतं ते त्याचं न्यूट्रिशन म्हणून काम करीत असतं. पण लहान बाळाचे डोळे हे तिसऱ्या वर्षी आपण तपासले पाहिजे, कारण एखाद्या डोळ्याला चष्म्याचा नंबर असू शकतो. 5व्या वर्षी तपासले पाहिजे आणि म्हणून शाळेत घालण्यापूर्वी, KG घालण्यापूर्वी तपासा आणि शाळेत घालण्यापूर्वी तपासा. आणि त्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी आपण तपासणी केली पाहिजे. ज्यांनी केली नाही त्यांनी आपले डोळे 40व्या वर्षी जेव्हा 40 लागते तेव्हा चष्म्याचा नंबर चष्म्याच्या दुकानातून जरूर घ्या, पण डोळे डोळ्याच्या डॉक्टरकडे तपासा. कारण त्यावेळेस तुम्हाला मधुमेह झालेला असतो, त्यावेळेस तुम्हाला काचबिंदू होऊ शकतो किंवा त्यावेळेस तुम्हाला डोळ्याचे आजार होऊ शकतात. आणि म्हणून हे होऊ नये, योग्य वेळी त्याचा उपचार व्हावा आणि निदान व्हावं म्हणून 40व्या वर्षी आपले डोळे हे डॉक्टराकडून तपासून घ्या. आणि मधुमेह झाला असेल तर प्रत्येक वर्षी आपले डोळे तपासून घ्या. मग डोळ्यासाठी काही करावं का? डोळ्यासाठी औषध न टाकणे हा उपाय आहे, पण डोळ्यासाठी अ जीवनसत्व खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गाजर, पपई, शेवग्याची शेंग आणि हिरव्या भाज्या खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात. पण हे आठवड्यातनं एकदा खा, मी सांगितलं आहे म्हणून फक्त गाजरच खात बसू नका. तसं केल्याने आपले डोळे चांगले राहतात. डोळे सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने जरूर धुवा, ज्याच्यामुळे डोळ्यामध्ये जी घाण येते ते घाण निघून जाते. बाकी काही करू नका. आणि आपल्या डोळ्यांना हात कपडा हे कधीही लावू नका, ज्याच्यामुळे त्याचं संसर्ग वाढतो, हा संसर्ग होता कामा नये. बिलकुल सर. सर, आज विविध प्रश्नांची आपण मन मोकळेपणाने उत्तरे दिलेली आहे आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला टिप्स सुद्धा मिळालेली आहे. अतिशोक्ती करू नका मित्रांनो, सम प्रमाणात काहीतरी आहार घ्या, डोळ्याची निगराणी राखा, म्हणजे आपण तंदुरुस्त राहाल, निरोगी राहाल. सर, आज पोलखोल परिवाराला आपला किमती आणि अमूल्य अशी वेळ मिळालेली आहे. दिलखुलास गप्पा आपण केलेल्या आहे, मनापासून आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. थँक्यू व्हेरी मच. आभारी आहे मी. थँक्यू सर. मित्रांनो, लाखोंच्या संख्येने आपले व्ह्यूज, आपले प्रेम, कॉमेंट्स भरभरून आम्हाला मिळत आहे. आमच्या पोलखोल महाराष्ट्र चॅनलला अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम आम्हाला मिळू द्या. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.